नमस्कार मंडळी. आजच्या या आपल्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काय आहे, माणसाच्या जशा अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तशीच आणखीन एक गरज आहे, विरंगुळा. आणि माणूस तो विरंगुळा कधी कुठे आणि कसा शोधून काढेल याचा नेम नाही. तर आजचा आपला एपिसोड विरंगुळा. चीयर्स. हळू घे, गरम आहे. तू पण सावकाश. हो, मी बाई फुंकरूनच घेते. उगाच नको ते उगाच तोंड भाजायला. अगो बाई, काय ग आता हे कधी? अगं असं काय, हे जुनंच ते ऑगस्ट मध्ये 8 वर्ष नाही का होणार? अग त्याच्याबद्दल नाही म्हणते. हे जुनंच, नवीन कधी केलंस? अगं परवा गेले होते ना मी आमच्या सराफाकडे, मग इकडे इकडे तिकडे बघता बघता तसंच कसं गो परत यायचं. शी बाई, मला पण नाही आवडत म्हणून घेऊन टाकलं. अगं 6 तोळ्याच आहे. हो ना, माझं पण असंच होतं. अग तुला माहितीये, मी पण अशीच गेले होते आणि 7 तोळ्याचं करून सांगितलं असं तर आधी घालून नसते का बस, एवढे जुनंच घालून बसले. अगं हा काय तुला सांगायचं विसरेन, मला एक गाडी सांग ना. गं मी मार्केटमध्ये असं जाऊन यायला. गं गाडी? हा मी फार नाही, 7-8 लाखाचं बजेट आहे मी माझं. अगं मग तू आपली ती ही घेऊन टाक ना. कुठली? कोंडा सिटी. हो का? बरी आहे. बरी, चांगली आहे. गं नाही, म्हणजे भाजी ठेवायला पिशव्या 2-4 ठेवा, जागा आहे. मागे जागा आहे, मी आत्ता परवा घेतली ना. हो बरं. अगं हा आता विषय निघालाच आहे म्हणून अगं मला एखादी जागा सांग ना, म्हणजे मुंबईतच एखादा प्लॉट सांग ना. कशाला? बंगला बांधायचा आहे. अगं परत एक. हो ग. अगं शी बाई, तुझं म्हणजे ना अगदी म्हणजे वराती मागणं घोडच असतं बाई तुझं. आता सांगायचं ना, माझ्याकडे एक प्लॉट किती वर्ष पडला तो शेवटी कुजून जाईल म्हणून मी त्याच्यावर बंगलावाला जुहूला फक्त 20 करोड मध्ये. माझं पण बजेट साधारण तेवढंच आहे हा, म्हणजे 20-25 करोड इतकंच. पण आता काय, आता तू म्हणतेस तर मग. बरं, मग उद्या माझा हॅपी बर्थडे लक्षात आहे ना? असं जागेच्या सगळ्या नादामध्ये विसरशील. कसा विसरेन तुझा बर्थडे? पण पार्टीचं काय? साधी करणार आहे. गं माझं जग्गू अमेरिकेत आहे ना, त्यामुळे मी ठरवलंय की पार्टी वगैरे असं काही नाही, फक्त ते ब्ल्यू सी नावाचं नवीन 5-स्टार हॉटेल झालंय ना एक कोपऱ्यावरचं आपलं आवडलं, तिथेच मी पार्टी देणार आहे. फार लोकांना नाही बोलवणार ना, आपल्या आपल्यातलं जसं 3-4 लाखापर्यंत फक्त खर्च. तुझ्यासाठी छान गिफ्ट घेतलंय मी. सांगितलं होतं तुला असं काही करायचं नाही, साध्या पद्धतीने आठवतंय ना आपण फिरायला गेलो होतो बघ, आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तुला तो नेकलेस आवडला होता. तो क्वीन्स नेकलेस सारखा? हो, तो घेऊन टाकला मी. अगं साधा 3.5 लाखाचा नेकलेस, त्याच्यात काय, तुला आवडला होता ना? हेच मला तुझा आवडत नाही, कशाला उगाच तुझा एवढा खर्च करायचा. चालतो, आपल्यात चालतो. अगं ए काय दुपारभर गप्पा मारतोय आपण, जेवणाचं काय? माझ्याकडे बाई केलंय त्या कावेरीबाईंनी जेवण. ए घरी नको, आता जाऊन जेवूस तू. आपण एक काम करू ना, आपण कॉपर चिमणीला जाऊन जेवून येऊ. चल कॉपर चिमणीला म्हणते ए, चालेल. खूप दिवसात आपण गेलो नाही आहोत ना, आणि मला सुद्धा खूप दिवस चायनीज खायला आठवत नाहीये. ते 2 काड्यांनी खायला फार आवडतं, तू नव्हतं का शिकवलंस मला? मला आठवते अजून. कावेरी करतेस काय तिकडे गप्पा मारत बसली आहे? घरची कामं कोण आटपणार? चल बघू पाणी आणि भांडी आटपून घे आधी. એ સીમાડી, હાલ હવે શું કરેસ? તે બર્તન ને બધું અહીંયા પડ્યું છે. હાલ નીકળે તું. મજા જ ગયેલા ના બે, મજા આલી ના? ટાઈમપાસ તો ઝાલા થોડા વેળ. મી કા મ્હણતે ઉદ્યા પણ ભેટ્યા. ઉદ્યા કાય ગે, ગપ્પા સંપતાય કે નહીં? યા તો લવકર उद्या. उद्या हो, भेटूया ना. कुठे भेटूया उद्या? इथं. इथं नको, इथं नको. मग उद्या माझ्या बाई घरात आहेत. मग असं करू, आमच्याच घरी तिथे भेटूया का? उद्या चालेल. चालेल चालेल. पण उद्या बाईसाहेब बाईसाहेब नको. मग उद्या तू सुष्मिता आणि मी ऐश्वर्या. हा ऐश्वर्या म्हणजे ती ते असं करून नाचली ती लिमुडा निमुडा. चालू चालू मला आवडते ती. आणि काय माहितीये, आपण असं करू आणि मग मी ऐश्वर्या आणि तू सुष्मिता आणि मग मराठी चित्रपट सिनेमागृहात का चालत नाही ह्याच्यावर आपण तोडच काढूया. अशी घडा का ती चर्चा? हा तर. आणि कॉफी प्यायची मध्ये मध्ये आणि खूप 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 ना बुद्धी बुद्धीचं बोलायचं. थोडक्यात काय तर टाइमपास करायचा, विरंगुळा झाला. ह्या महाशयांनी बघा स्वतःसाठी स्वस्त मस्त आणि फायदेशीर विरंगुळा निवडून काढलाय. आपला जीव कशात रमवायचा ते पाहायचं आणि त्याच्यात जीव रमवायचा. 1, 2, 3, 4
काय रे कुठच्या पिक्चरची तिकीट काढून आणलीस? अरे ते मिथुनचे पिक्चर ना ब्लॅक ने काय करंडे म्हणून कोण घेत नाही. ए तुझं झालं काय? हा झालं झालं, दोन मिनिटं थांब फक्त. ते काम करू नाक्यावर, तो कटिंग वाला त्याकडे कटिंग मारून परत येऊ. ए नको नको, दुपारच्या शोला नको, आज गुरुवार बाबांचा वार नको. आणि तो दुपारी सावंत आला ना फुकटचा आतमध्ये घेऊन जाईल. अरे हा तू आज हवालदार येणार ना वसुलीसाठी? आणि ए विजया, तुझे काय डोळे फुटलेले आहेत काय? तो सावंत आल्यावर तुला पळायला काय होतं? त्याला दर वेळेस तुला पकडून घेऊन जातो. अरे आपला शिक्रेट आहे बापू. जेलमध्ये कसला आलाय शिक्रेट? अरे तसं नाही, दुपारी पकडतात, दुसऱ्या दिवशी सकाळी सोडून देतात. फुल टाइमपास होतो तिकडे जेलमध्ये. टाइमपास? अरे तुला सांगतो कसले एक एक नमुने असतात माहितीये तिकडे. आपल्याला काम करायचं नसेल तर काय काय गोष्टी पाहिजे ना ते त्यांच्याकडून शिकवायच माहितीये. अरे अशी अशी माणसं येतात ना, माझी बायको पळायची, माझी बायको, माझी पोरगी पळायली. अरे पाया बिया पडतात. अशी परवा तर एक किस्सा झाला, एक जाडी जुडी बाई अशी मस्त मोठ्या गाडीतून उतरली. उतर जरा शांत होती, पोलीस स्टेशन आल्यावर वाकाडाच पसरला ना. अरे तिची कोणती बेबी काय ती हरवलेली? अरे बरोबर आहे. अरे बेबी पोरगी हरवली म्हणजे वरडणारच ना ती. अरे बेबी पोरगी नाही, तिची काहीतरी कुत्री होती ती. लोकांना कशाचं काय तर कशाचं काय, तिला गप्प केला घरी पाठवला, मला घरी जा नंतर शोधून देऊ. तुला सांगतो मी, लय टेन्शन असतं बुवा. पोलीस लोकांचं एक एक असतं ते. आता काय झालंय, आता सारखा सारखा येत जात असतो ना मी, म्हणून चांगली ओळख झाली हवालदारांबरोबर. काय बोलतो? विडी चहा सगळं फुकड मी. तर इथे गरम असतं ना, तिकडे असं लॉकअप मध्ये पंखा असतो, फुल एसी सारखं फिलिंग असतं तिकडे. यायला तुझी मजा. परवा तो आपला मोरे हवालदार माझी विचारपूस करत होता. काय झालं रे? त्याची पोरगी आहे ना मंजू. मंजू म्हणजे? आता कसं आहे, मी नेहमी येत जात असतो ना, तेवढी चांगली ओळख झाली आहे. मग काय कसला नाद नाही आपल्याला, शेवटी पैसे पण आपण असे कमवतो. मंजू बरोबर तुझी मजा. नाही पण आपण बोललो त्याला. आपण बोललो आपलं लग्न झालं तरी कर्तव्याला आपण जागणार. महिन्यातून एकदा तरी लॉकअप मध्ये पाठवायचं आपल्याला. काका विचार काका, एवढा आपला विरंगुळा. स्वतःला विरंगुळा शोधताना दुसऱ्यांनाही विरंगुळा मिळवून देणं हे नेहमीच चांगलं. कस? कभी आर कभी पार लागा तीरे नजर. वाह. सैया घायल किया रे तूने मोरा जिगर. वाह 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 वाह, बहारदार. वाह वाह. पाटील तुम्हाला सांगतो, गीता दत्त जी काय गायची, वाह वाह. अहो मी आम्ही असं ऐकत बसायचो आणि आता ते टी व्हीवर लागतं हे गाणं त्या रिमिक्समध्ये. अहो बघूस वाटत नाही होते. नाहीतर काय सगळे धिंडवडे काढलेले आहेत. आणि मुलांना सांगितलं ना की टी व्ही बंद करा तर म्हणतात म्हाताऱ्यांना काय कळतंय. हो ना, अहो आपल्या वेळेला ती मधुबाला माला सिन्हा अंगभर साडीत किती छान दिसायची की नाही. तर आणि नाहीतर आता नको तेवढे तंग आणि हवे तेवढे तोकडे कपडे घालून नुसत्या नाचताय नाचताय. तुम्हाला सांगतो ह्या टी व्ही ने हल्ली वेळ लावलाय सगळ्यांना. नमस्कार. नाही मी इथे थोडा वेळ बसलो तर तुमची काही हरकत आहे? विचारायचं काय, सार्वजनिक जागा आहे, कुणीही यायचं कुणीही बसायचं. बस बस बस. अरे नाही, त्यांना विचारायचं एवढ्यासाठी होत की तुमचा एवढा सगळ्यांचा गप्पांचा अड्डा जमलेला आहे आणि आम्ही दोघे म्हातारे त्याच्यामध्ये खो नको नाही का? म्हणजे घ्या तुम्ही म्हातारे आणि आम्ही काय तरुण. अड्डा कसला, आता चौघच शिल्लक राहिलोय मित्र, जमतो एकत्र आणि मारतो गप्पा. पण या विभागात तुम्ही नवीन दिसताय, पूर्वी पाहिल्याच नाही. चार वर्ष झाली म्हणजे मुंबईत येऊन 4 वर्ष झाली. आधी लांब राहत होतो, आता इथे ती नवीन कॉलनी नाही का झाली? नाही 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 नाही. तुम्ही काहीतरीच म्हणत आहो की चांगल्या विभागातून कॉलनी नाही म्हणायची त्याला, कॉम्प्लेक्स म्हणायचं झाला. मला काही कळेल ना. घरी कोण कोण असतं? नाही नाही, सध्या आम्ही दोघच असतो. आणि काही मुलं तिघ आहेत. दोन मुलगे आणि एक मुलगी अमेरिकेत असत. आणि म्हातारे आई बाबा तेवढे इकडे आणि मुलं तिकडे अमेरिकेत कशाला हो एवढ्या लांब. अहो असं काय करताय, मुलं मोठी नाही का झाली? त्यांचं विश्व वेगळं आपलं विश्व वेगळं काय हो. आणि लांब कसं गेली होती? नाही नाही असं नाही, ती परदेशात परगावी गेली म्हणून लांब गेली नाही.
काय झालं दिवसेंदिवस जग ना असं जवळ येत चाललंय. हो कम्प्युटरचं विश्व आहे. आता मला सांगा टेलिफोन सारख्या यंत्रणेमुळे साता समुद्रापलीकडे असलेल्या आपल्या आपत्त्यांशी आपण संभाषण करतो की त्यात कसला अडथळा आलाय का? नाही ना. मग जग ना असं दिवसेंदिवस असं जवळ जवळ येत चाललं. मी काय म्हणते नाव काय आपलं? पाटील. पाटील. हा तुम्ही सगळे इकडे रोज नित्य नेमाने जमता का असं गप्पा वगैरे सगळं? म्हणजे कसले जमावं लागतं म्हणजे घरी मुलं मुलं त्यांच्या सुना वगैरे सगळी असतात त्याच्यामुळे नाईलाजाने इथे जमावं लागतं. त्यांच्या विश्वात आपण कशाला लुडबुडा? त्यांनाही तेवढीच प्रायव्हसी मिळते. प्रायव्हसी म्हणे नुसती फॅड. अहो पाटील अहो असं काय म्हणताय मुलांबद्दल? फॅड कसली म्हणताय? जरा आठवून बघा बरं. बघा बघा तुमचा जुना तो ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा असलेला काळ आठवून बघा कसा एन्जॉय करत होतात. काय हो काय आठवला आठवला तो काळ मला आठवला. नाही तुम्ही तुमच्या पोराबाळांवर इतके आरोप करताय. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. पूर्वी आपण जेव्हा संध्याकाळी आपली कामं आटपून घरी यायचो तेव्हा आपल्या पत्नीसाठी लक्षात ठेवून एक गजरा आणि अगदी लक्षात ठेवून एक चण्याची पुडी घेऊन यायचो की नाही? आणि आपल्या आई वडिलांची नजर चुकून तो गजरा आपल्या पत्नीच्या डोक्यात आपण असा माळाय. काय काय आता ऐकून घ्या ऐकून घ्या. आत्ताच्या मुलांमध्ये फरक इतकाच पडलाय की ते घरी येताना चायनीजचं पार्सल घेऊन येतात. पण त्यांच्या असल्या वागण्यामुळे त्यांच्यातल्या आणि आपल्या प्रेमाला अंतर आलंय का मला सांगा? नाही ना. मग आणि तुम्हाला आठवते आपण पूर्वीच्या काळी दोघे दोघे मिळून कसे अगदी एखादा शनिवार रविवार गाठायचा आणि दोघेच जाऊन बसायचो समुद्र किनारी. आई वडिलांना सांगायचं म्हणजे सासू सासऱ्यांना सांगायचं किती दा. ओ आठवतंय का? हो म्हणजे काय दोघात मिळून एक भेळ. इश लाजच वाटते बाई मला. आणि नारळ पाणी आठवत आहे ना? आताचा जमाना असा आहे की पोरं आपल्याला सांगून जातात की आई बाबा आमची जेवायला वाट बघू नका आम्ही बाहेर जेवून येतो आणि आपण आपला जुना जमाना विसरतो आणि ते काय बोलले याचा डोक्याला ताप करत बसतो. नाहीतर काय? नाही 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 मला अजूनही आठवत आहे आम्ही दोघ एकत्र बसून भेळ खायचो. पण एवढ्या सगळ्या कालावधी तिच्या आठवणींमुळे त्या भेळेची चव सुद्धा पुसट झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे तुम्हाला सगळं पटतंय? तर पटतंय म्हणजे काय? मलाही आठवलं बघा आम्ही दोघं मिळून पहिल्यांदाच भेळपुरी खायला गेलो. पाणीपुरी वगैरे नाही का कधी चाकली? पहिल्यांदा पाणीपुरीच मागवली. हा मग मग पुढे काय झालं? पाणीपुरी मागवली आणि खाण्याच्या अगोदर 10 वेळा आजूबाजूला आजूबाजूला बघितलं आणि नंतर पाणीपुरी तोंडाजवळ नेली तर अशी फुटली. अरे भगवंता पांडुरंगा. तुम्हाला सांगते आता आपण हे असे सगळे जुने दिवस आठवत आपल्या विश्वात रमायला पाहिजे. काय पाटील भॅड बिड्याकडे नाही हो लक्ष द्यायचं. आपल्या विश्वात आपण गुंतून पडलो ना की मग पोरांच्या विश्वात डोकवायला नको आणि मग तो नसता ताप नको डोक्याला. नाही का? अगदी बरोबर अगदी बरोबर. मी काय म्हणतोय बोलत काय बसलाय? वाजले किती बघा. मी माझं घड्याळ बंद पडले हो. नाही बसा नाही. काय माहितीये आमचा चिन्मय आम्हाला फोन करणार आहे. बरी आठवण झाली बाई. आम्हाला गेलं पाहिजे नाही तर उगाची फोनची बेल घरी वाजत राहायची आणि मग तो तिकडे बिचारा नाराज व्हायचा. काळजी जास्त करणार. चिन्मय ओळखत नाही अजून. आम्ही आधी पुढे वा म्हातारपणा असं काय करता काठी नाही का तुम्ही? गावडे करा बरं सुरू परत. काय गीता बाली तुमची? काय गीता दत्त आवडतो सर्वांना. सावकाश सावकाश साव. अगं काय झालं आता? काय सावकाश? पण काय म्हणतेस कसं वाटलं? वेळ कसा गेला ना अजिबात कळलं नाही. खरंच या म्हाताऱ्या जीवनानं दोन प्रेमाचे शब्द दिले थोडासा आधार दिला ना किती विरंगुळ वाटतो. नाही खरंच खरंच कशी कळी खुलली होती ना सगळ्यांची. पण मी काय म्हणतो बोल. हे झालं आजचं एक ठिकाण.
उद्या आपण एक काम करूया, आणखी एखाद्या दुसऱ्या बगीचात जाऊन किंवा एखाद्या नाना नानी पार्क मध्ये जाऊन एखाद्या नवीन म्हाताऱ्या जीवांसाठी नवीन विरंगुळ्याचे क्षण निर्माण करूया. या मुलींच्या अशा वागण्यामुळे समस्त पुरुष जातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय असं वाटत असेल. पण हा केवळ गैरसमज, अहो हा फक्त एक मजेशीर विरंगुळा. सुबह हो गई मामू, ए मामू, ए मामू, गाना मत गा, कोपडी आउट आहे पुनके. ओयला लपडा आला का काय? हा आपल्या लपड्याने आपल्याला नाही म्हटलं ना. काय बोलते, आठवड्याभर फिरला ना तुझ्या बरोबर, तरी पण नाही बोलला. त्यात तर लपडं झालं ना, आठवड्याभर फिरला. या किच्यातून मी 75 रुपये जशी जाडी चैन घेऊन दिली. नाहीच बोलला तो आपल्याला. जाते ना, कशाला मनाला लावून घेते. सुरेश नाही तर रमेश, आपल्याला लाईफ थोड. आजा बेटा, देखताय तुम्ही? चलो आजा बेटा, आजा. नमो नमः ताई. ताई कसली रे तुला एवढी गाई? कॉलेज स्टूडेंट दिसते. पहना है देखा क्या? अरे सिक्स पॉकेट जीन्स भी है. स्त्री जातीला शोभत का असं? पुरुषांना छळतात. आम्हाला बघतो आणि दुर्लक्ष करून जातो. हे शिकवलं काय घरच्यांनी? छळायचं नाही मी तुम्हाला सांगतो. तुम्ही नेहमी इथे बसून सभ्य आणि शांत माणसाला छळताय. अरे छळणार मग घरी काय? शांत माणसं ऐकी नाहीत? नाहीत, पण तुझ्यासारखं आयटम नाही ना. हे बघा, छळू नका. हे बघा, मी तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करेन. खराब करून टाकू सगळं. खोपडी जाऊन करायची पोरण आयुष्य. दिलकी डेक्कन क्वीन. रुक जा, रुक जा. किती वाजले सांगत होते. तू एकदा बोलायला लागलीस की तुझं कशाकडे लक्ष राहत नाही. अगं तू नाही का आठवण करायचीस मग मला? काय घरा धरणार? आईने मला सांगितलं होतं काही झालं तरी 7 चहा तुझं घरात पाऊल पडलंच पाहिजे. दादाने सांगितलं होतं नेहमी नेहमी आईने जेवण बनवणार, आज तू बनव. मला चपाते बनवायचे. आंघोळ करून पोटी वाचायची. आता एक काम करू, आता इथून जाऊया आणि उद्या उद्या उद्याच काय, उद्या लवकर येऊ आणि लवकर जाऊ. पण यायचं नक्की ना. म्हणजे काय तेवढाच आपला विरंगुळा? विरंगुळा मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा विरंगुळा हा वेगळा असतो. आणि आमच्या पाटलांचा विरंगुळा तर एकदमच वेगळा, आणि मुलांचा त्याही पेक्षा वेगळा. कसा येळ घालवायचा? बायको बी घरी नाहीये, कसा येळ घालवायचा? काय करावं सुचत ना. पोरं पण दिसत नाहीये. त्यात रविवार फोन पण बंद आहे, असा पण बंदच आहे. च्या काय करावं, कसा येळ घालवायचा? पोरं पण दिसत नाहीयेत. ती नाही तर निदान बोलतात तरी. येडा तुझा पाटली का? ओळखलं काय तू? कोण? ए ओळखलं काय? बेडकी खिडकी. तिकडे बोललो ना पाटली का, आपल्याला ओळखतात. तुम्ही वेडा सारखे. तुझा बाप नाही म्हणजे हे म्हणत होते. हॅपी बर्थडे. माझा वाढदिवस नाहीये. नाही माझा आहे. अच्छा, हॅपी बर्थडे. घरात घ्या ना. नाही आज बायको घरात नाहीये. हो हो. नाही म्हणजे चहा पाणी करायला कोण नाही ना? नाही घ्यावं घ्यावं. पाटली काका पायावर घेऊ. बड्डे बड्डे माझा. ठीक आहे. यांचं काय? माझे मित्र आहेत ना. पाटील हे घेऊ. वेडा आहेस का? हे तुझा बाप.
म्हणजे बड्डे नावाचा म्हणून काय काय उचलतोय काय नाही निघा चला निघा. अरे पाटील काका कुस्ती कुस्ती तुम्ही काय कुस्ती खेळायचं पाटील काका यांना माहित नाही. अरे पाटील काकाने काय बक्षीस मिळवलं बक्षीला वेडा मग दाखवा ना बाप दाखवा ना पाटील तू तुला माहित नाही बक्षीस आहेत. अरे तुझा बाप वेडा कुठे बोललो नाही म्हणजे तुझा बाप म्हणजे रघुनाथ मी रघुनाथ जा पोराला पाठव असं काय करतो पाटील. अरे तुला माहित नाही आम्ही दोघं भरपूर कुस्ती खेळायचो बघ ना हे ढालगावला मिळाली ढाल नाही घोडा आहे ढालगावला ढालगावला घोडा मिळाला ढाल देऊ नको ते का वेळ आहेत हे तुझा बाप आहे सांगतोय. हा पण मला आठवतंय की पाटील काका म्हणजे माझे बाबा घोड्यावरून जायचे आणि पाटील काका त्यांच्या मागे वेड्यासारखे पळायचे तुझा बाप असे म्हणजे बाबा म्हणायचे मला बाबा म्हणायचे. तुम्ही काहीतरी किस्सा सांगा ना पाटील काका माझा काय किस्सा सांगू. अरे आम्ही दोघं म्हणजे तुझा बाप पाटील नाही म्हणजे रघुनाथ आणि मी आम्ही दोघं कुस्ती खेळताना पाटील का तुमचं राहू दे ह्याला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ह्याला पण असं झालं पाटील काका तुम्ही ते WWE पाहिलं कधी नाही तुमच्या सारखे दोघे ते कुस्ती खेळत असतात वेड्यासारखे तुझा बाप नाही पाटील काका तिकडे एक टटांक असतो असा टटांक वेड्यासारखा उडा मारतो नाही ते टटांक असतात ह्याला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे बाबा तुला काय नाही माहिती. अरे मग कशाला आणलं मी काय वेडा आहे तुझा बाप आहे इकडे खालिया झालं हॅपी बर्थडे टू यू त्याला भेटू आपण हॅपी बर्थडे कोणाचा तुझा बाप पोरं कशाला आली होती माझा विरंगुळ करायला का म्हणाला आली वेडा तुझा बाप.